नमस्कार, मी विद्या। मराठी रेसिपी घरची आठवणमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण रताळीच्या पानाच्या वड्या बनवणार आहोत। या रताळीच्या पानाच्या वड्या आहेत, पालकच्या वड्या आहेत, ह्या पालकच्या पानाच्या, आणि ह्या आळूवडीच्या पानाच्या पण वड्या आहेत। ह्या वड्या आपण उकडलेल्या नाही आहेत किंवा आपण घेतलेल्या नाही आहेत, ते कशा केल्या त्या बघूया। चला तर मग वेगवेगळ्या पानाच्या वड्या बनवणार आहोत। त्याच्यासाठी मी ही रताळीची पानं घेतली आहेत, माझ्या कुंडीमध्ये जा वेल लावलेली आहे, त्याची ही पानं घेतलीत मी, स्वच्छ धुवून घेतलेत। हा, ही पण माझ्या कुंडीतलीच पानं आहेत आळूची। आणि ही पालक आहे, पालक हा मी बाहेरून आणलेला आहे, त्याला गरम पाण्यातून काढून घेतलंय। त्याच्यासाठी आपण पहिलं पीठ तयार करणार आहोत। हे मी बेसन घेतलंय, त्याच्यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठ घालायचं आहे, म्हणजे त्याने जरा कुरकुरीतपणा येतो। ही चिंच भिजशी घातली, त्याच्यामध्येच आपण गुळ घालून ठेवायचं आहे, म्हणजे तोपर्यंत तो वितळेल। आणि याच्यात आपण आता मसाले घालणार आहोत, हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला अर्धा अर्धा चमच आहे, जीरा पावडर पाव चमच, धना पावडर अर्धा चमच, तीळ आहेत हे सफेदवाले, आलं, लसूण आणि मिरची याचा ठेचा आहे, हिंग चिमूटभर, चवीप्रमाणे मीठ, चिंच आणि गूळ, ते कुस्करून टाकलेलं आहे पाणी करून त्याचं। आणि हे थोडं थोडं पाणी घालून आपण आता हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। जास्त पातळ भिजवायचं नाही आहे, जास्त घट्ट भिजवायचं नाही आहे। व्यवस्थित चांगलं भिजवून एक मी 3-4 मिनिटं ठेवून दिलेले आहे, कारण त्याच्यामध्ये आपण टाकलेले मसाले आहेत ते चांगले पिठाला लागले पाहिजेत, म्हणून त्याला मी एक 3-4 मिनिटं असंच झाकून ठेवलेलं आहे। आपण पहिले रताळीची वडी बनवणार आहोत। ह्या रताळीची पानं आहेत, ही तुम्ही कापून जरी बनवलीत तरी पण खूप छान होते, खूप टेस्टी लागते, नक्की करून बघा। आणि आपल्या घरची आहे कुंडीतली रताळी आणलेली उकडून खाण्यासाठी, तर त्याला मोड आला होता, तो मोड मी कुंडीमध्ये घातला तर त्याने ही रताळीची पानं आली, त्याची मी 2 वेळा भाजी आणि वडी पण बनवून केलेली आहे, खूप छान लागतात। त्याच्यानंतर हे दुसरं पान आहे, ते इकडून असं ठेवायचं। मी ब्रशनी जरी लावले तरी पण चालेल, जास्त घट्ट लावायचं नाहीये, कारण आपल्याला ह्या उकडायच्या नाहीये। पाहिजे तर वरून थोडंसं असं यातलंच मिश्रण आहे पिठाचं ते लावायचं, आणि अशा आपण सर्व वड्या करून घ्यायच्या आहेत। तसेच पालकला पण लावायचे, पालकच्या पण खूप वड्या छान लागतात। ह्या तुम्ही पालक कापून पिठामध्ये मिक्स करून पण तुम्ही वड्या बनवू शकता। मी आळूच्या पानाच्या कापून वड्या बनवून त्याचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे, झटपट होतात ते। आणि हे पण आपण आता वाफवणार नाही आहोत,
आपण याला डायरेक्टच करणार आहोत। असे सर्व एकसाथ घ्यायचे आणि बनवून आणि आपण याला शॅलो फ्राय करायचं आहे। हे नेहमी नेहमी आळू वड्याचीच पानांचेच काय वड्या करून खायचे, आता वेगवेगळ्या प्रकारच्या पानांच्या वड्या कराव्यात। याला जास्त तेल पण लागत नाहीये। मंदाचे वर दोन्ही साइडनी व्यवस्थित शेकून घ्यायचे, चांगल्या कुरकुरीत होतात। आजच्या जर तुम्हाला अशा रताळ्याच्या वड्या आवडल्या, रताळीच्या पानाच्या, पालकच्या पानाच्या, तर नक्की लाईक करा, कमेंट करा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे मी नवीन रेसिपी टाकेन त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल। असे आपण सर्व बनवून घ्यायचे। बघू शकता तुम्ही कशा दोन्ही साईडने व्यवस्थित कुरकुरीत अशा झालेल्या आहेत। याला जास्त वेळ पण लागत नाही आणि तेल पण जास्त लागत नाही। याला पण एकदा तव्यावर टाकायच्या आणि बारीक गॅस करून ठेवून द्यायच्या आणि याला परत आपल्याला फोडणी द्यायची पण गरज नाही। आणि जर तुम्हाला फोडणी द्यायची असेल तर तुम्ही ह्या शेकत आल्या की त्याच्यातच थोडीशी राई आणि तीळ टाकायचे, पण आपण पिठामध्ये भरपूर तीळ टाकलेले आहेत, ते चांगले कुरकुरीत होतात। तीळ जरा जास्त टाकायचे म्हणजे खूप छान येतं लागतात ते टेस्टीला। बघू शकता तुम्ही आतून पण कशा शेकल्या आहेत त्या। अशा जर वड्या आवडल्या तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे मी नवीन रेसिपी टाकेन त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल।